विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण वर्ग नववीच्या मराठी कुमार भारती विषयामधील अण्णाभाऊ साठे यांच्याकडून लिखित कविता महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ही कविता पाहणार आहोत चला तर मग पाहूयात महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ही कविता कवितेचे कवी अण्णाभाऊ साठे यांचे हे छायाचित्र सर्वप्रथम आपण कवितेचे कवी अण्णाभाऊ साठे यांचा परिचय जाणून घेऊया अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असं आहे त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे वीसला जन्म आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला एवढंच नाही मराठीमध्ये सुप्रसिद्ध लोकशाहीर म्हणून त्यांची ख्याती आहे कथाकार कादंबरीकार आणि नाटककार म्हणूनही त्यांनी भूमिका निभावल्या आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि विविध कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची प्रतिमा आहे ग्रामीण ढंगातील तमाशाला लोकनाट्य हे बिरू त्यांनीच दिलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्नही केले आहेत लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे हे एक लोकशाहीर म्हणून पुढे आले आहे आपल्या गाण्यातून पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक राजकीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचं कार्यही त्यांनी केलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठी भरही टाकली आहे त्यांनी काही कादंबऱ्यांचं लेखन केलं आहे ज्यामध्ये फकीरा वारणेचा वाघ रूपा गुलाम रानगंगा चंदन मधुरा माकडीचा माळ गुराळ वैजंता आवडी पाझर वैर आग अहंकार चित्रा आणि आवडी अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचं लेखनही त्यांनी केलं आहे त्यांनी काही कथासंग्रही लिहिले आहेत जसे कृष्णाकाठच्या कथा चिरानगरीची भूत निखारा पिसाळलेला माणूस फरारी इत्यादी प्रकारचे कथासंग्रही त्यांनी लिहिले आहेत अण्णाभाऊ साठे यांनी काही नाटकेही लिहिली आहेत नाट आहे। ज्यामध्ये इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान अशा प्रकारच्या नाटकांचं लेखन त्यांनी केलं आहे या व्यतिरिक्त प्रवास वर्णन म्हणून माझा रशियाचा प्रवास हेही पुस्तक अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं आहे यासोबतच अण्णाभाऊ साठे यांनी काही पोवाड्यांची रचनाही केली आहे जसे माझी मैना गावाकडं राहिली त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा महाराष्ट्रात झाला होता त्यावर आधारित छक्कड हा एक पोवाडा त्यांनी लिहिला आहे त्यानंतर बंगालचा दुष्काळ त्यानंतर तेलंगण संग्राम पंजाब दिल्लीचा पोवाडा अमळनेरचे हुतात्मे काळ्या बाजाराचा पोवाडा अशा प्रकारच्या अनेक पोवाड्यांची रचना अण्णाभाऊ साठे यांनी केली आहे असा सर्व परिचय कवी अण्णाभाऊ साठे यांचा सांगितला जातो आता आपण महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेचा आशय जाणून घेऊया कवितेचा आशय अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या उघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली असून महाराष्ट्रावरील त्यांचं प्रेम शब्दांमधून व्यक्त होतं प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकांमधून अण्णाभाऊ साठे यांनी घेतली आहे अशा प्रकारचा आशय या कवितेमधून मांडला आहे आता आपण कवितेचे वाचन करून घेऊया कंबर बांधून उठ घाव झेलाया या महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया महाराष्ट्र मंदिरान पुढती पाजळे याशीची ज्योती महाराष्ट्र मंदिरान पुढती पाजळे याशीची ज्योती सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती गडपुडे पोवाडे गाती भूषवी तिला महारती गडपुडे पोवाडे गाती भूषवी तिला महारती तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची अन श्रमाची खुरप्याची अन दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया स्मरून धुरंधर आता त्या शिवराया टाक ओवाळून काया टाक ओवाळून काया पहा पर्व पातले आजचे पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकन बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे पर्वत उलथून यत्नाचे सांधू या खंड की त्यांचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कवितेचं शेवटचं चरण धर ध्वजा करी ऐक्याची धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची पावले टाक हिमतीची कनखर जणू पोलादाची घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया उपकार उपकारेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया अशा प्रकारची ही कविता आता आपण या कवितेत आलेले काही कठीण शब्द वाक्प्रचार आणि त्यासोबतच काही आलेल्या संकल्पना जाणून घेऊयात कवितेतील कठीण शब्द उपकार उपकार या शब्दाचा अर्थ आभार किंवा मेहरबानी असा सांगितला जातो त्यानंतर ऐक्य हा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे एकात्मता किंवा एकी त्यानंतर अंबर अंबर म्हणजे आकाश त्यानंतर कणखर कणखर या शब्दाचा अर्थ आहे मजबूत त्यानंतर कंकण असा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे बांगडी किंवा हातातील कडे त्यानंतर खंड नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे भाग त्यानंतर जन्मभूमी म्हणजेच मायभूमी असा त्याचा अर्थ सांगितला जातो जयाचे नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे ज्याचे त्यानंतर जाया नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे जावे त्यानंतर ज्योती ज्योती म्हणजे प्रभा किंवा ज्योत असा त्याचा अर्थ सांगितला आहे त्यानंतर धरा नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे पृथ्वी जमीन किंवा धरणी किंवा धरती असा त्याचा अर्थ सांगितला जातो त्यानंतर धुरंधर नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे थोर किंवा निपून त्यानंतर ध्वज नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे झेंडा निशान त्यानंतर नील नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे निळे त्यानंतर पर्व पर्व म्हणजे युग त्यानंतर पर्वत पर्वत या शब्दाचा अर्थ डोंगर असं सांगितलं आहे त्यानंतर पाजळे शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ आहे प्रज्वलित होणे त्यानंतर पातले शब्द आलाय पातले या शर्ता शब्दाचा अर्थ सुरू झाले किंवा अवतरले असं सांगितलं जातो त्यानंतर पोलाद नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे कठीण किंवा लवचिक लोखंड त्यानंतर भूषवणे भूषवणे म्हणजे शोभा आणणे त्यानंतर मनीषा नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे इच्छा त्यानंतर महारथी महारथी म्हणजे वीर किंवा योद्धा मंदिर मंदिर म्हणजे देऊळ त्यानंतर यत्न यत्न म्हणजे प्रयत्न किंवा परिश्रम असा त्याचा अर्थ सांगितला जातो त्यानंतर याशीची नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे यशाची त्यानंतर सत्य नावाचा एक शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे खरे त्यानंतर सुवर्ण नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे सोने अशा प्रकारचे काही कठीण शब्द या कवितेमध्ये आले आहेत याच्या व्यतिरिक्त काही वाक्प्रचारही या कवितेत आले आहेत त्यांचेही अर्थ आपण जाणून घेऊया जसे आन घेणे हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे शपथ घेणे असा त्याचा अर्थ सांगितलाय त्यानंतर उपकार फेडणे असा एक वाकप्रचार आलाय ज्याचा अर्थ आहे पांग फेडणे त्यानंतर काया ओवाळून टाकणे असा एक वाक्प्रचार आलाय ज्याचा अर्थ आहे सर्वस्व अर्पण करणे त्यानंतर कंकण बांधणे कंकन बांधणे म्हणजे निश्चय करणे त्यानंतर घाव झेलणे असा एक वाक्प्रचार आलाय ज्याचा अर्थ आहे वार सहन करणे त्यानंतर शिंग फुंकणे म्हणजे युद्धास सुरुवात करणे त्यानंतर स्वप्न साकार करणे असा एक वाक्प्रचार आला आहे ज्याचा अर्थ आहे स्वप्न पूर्ण करणे अशा प्रकारचे काही वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ या कवितेत सांगितले आहेत त्यानंतर एक काही संकल्पना आल्या ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ नावाची एक संकल्पना आलेली आहे ज्याचा संदर्भ आपल्याला असं सांगता येतो की संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी उभारला गेला होता एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी भाषिकांचं राज्य म्हणून अस्तित्वात आलं ही चळवळ साहित्यिक सांस्कृतिक वैचारिक राजकीय या सर्व अंगांनी उभी राहिली होती महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई कोकण देश विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हे सर्व भाग एकत्र आले आणि यांनी मिळून हा लढा दिला होता अशा पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ सांगितला जातो या सर्व शब्दानंतर संकल्पनेनंतर आणि वाक्प्रचारानंतर आपण आता कवितेचा अर्थ प्रत्येक चरणानुसार जाणून घेऊयात कवितेतील पहिलं चरण कंबर बांधून उठ घाव झेलाया कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळू काया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळू नकाया, नकाया। कवितेच्या पहिल्या चरणात लोकशाही अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रावरचं आपलं प्रेम व्यक्त करताना ते म्हणतात कंबर कसून घाव झेलायला तयार राहा कंबर कसून आपण सर्वजण घाव झेलायला तयार राहा लढवया महाराष्ट्रावरून तू तु, तुझा जीव वाळून टाक असे कवी कवितेच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत कवितेचं पुढील चरण महाराष्ट्र मंदिरांपुढती महाराष्ट्र मंदिरांपुरती पाजळे याशीची ज्योती सुवर्णधरा खालती निला अंबर भरले वरती गडपुडे ओवा पोवाडे गाती गडपुडे पोवाडे गाती भूषवी तिला महारती तो अरबी सागर लागे जयाचे पाया तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया कवितेच्या या चरणात कवी, कवी म्हणतात महाराष्ट्रातील मंदिरातून वीरांच्या यशांच्या ज्योती तेवत आहेत निसर्गसंपन्न अशा या माझ्या महाराष्ट्राची भूमी सोन्यासारखी समृद्ध आणि तिच्या माथ्यावर निळं आकाश व्यापून राहिलं आहे महाराष्ट्राला गडदुर्गांची रथी महारथींची वीर परंपरा शोभून दिसत आहे ज्या भूमीच्या पायाशी अथांग अरबी सागर आहे ज्या भूमीच्या पायाशी अथांग अरबी सागर आहे अशा भूमीवरून तू तुझा तु जीव ओवाळून टाक असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत कवितेचं पुढील चरण शासन ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया कवितेच्या या चरणात कवी अण्णाभाऊ साठे म्हणतात ही मायभूमी धीरोदत्ता अशा शासनकर्त्यांची आहे तशीच ती शेतकरी आणि कष्टकरी यांच्या घामाने आणि श्रमाने पावन झालेली आहे ही मायभूमी संत आणि शाहिरांची आहे तशीच ती राष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या तलवारींचीही म्हणजेच वीरांची आहे या मातीत जन्मलेल्या धुरंधर शिवरायांना स्मरून या महाराष्ट्रावरून तू तु, तुझा जीव ओवाळून टाक असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत कवितेचं पुढील चरण पहा पर्व पातले आजचे पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकन बांधून साचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकन बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे सांधू या खंडकी त्यांचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरून टाकं ओवाळू नका या कवितेच्या या चरणात कवी म्हणतात संयुक्त महाराष्ट्राच्या पर्वाचं स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आता आलेली आहे यासाठी आपण सर्वांनी निश्चय करणं गरजेचं आहे प्रयत्नांचं आणि परिश्रमाचे पहाड रचून या महाराष्ट्राला आपण सर्वजण एकसंध करूया एकात्मतेमध्ये बांधूया या सत्याच्या लढ्यात आता रणशिंग फुंकायलाच हवेत तेव्हा या महाराष्ट्रावरून तू तु तुझा जीव ओवाळून टाक असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत कवितेचं शेवटचं चरण धर ध्वजा करी ऐक्याची धर ध्वजा करी ऐक्याची मणीषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कनखर जणू पोलादाची घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी म्हणतात महाराष्ट्राच्या ऐक्याचा ध्वज हातात धरून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे यासाठी पोलादासारख्या कणखर पावलांनी यासाठी पोलादासारख्या कणखर पावलांनी आता आपण पुढं जाण्याची खूप गरज आहे असे कवी कवितेच्या या चरणात सांगत आहेत एवढंच नाही या महाराष्ट्रासाठी लढण्याकरिता स्वातंत्र्याची शपथ आपण घ्यायला पाहिजे या मातृभूमीचं पांग फेडूनच आपल्याला जावं लागेल यासाठी या, या महाराष्ट्रावरून तू आपला जीव वाळून टाक असे कवी कवितेच्या या शेवटच्या चरणात सांगत आहेत अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावरुंनी टाक ओवाळून काया या कवितेत आपल्या ओघवत्या लोकभाषेमधून काव्यरचना केली आहे एवढंच नाही महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम प्रत्येक कवितेच्या शब्दाशब्दांमधून त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्या लक्षात येतं असा सर्व भावार्थ या कवितेमध्ये दडला आहे अशा पद्धतीने आज आपण कवी अण्णाभाऊ साठे लिखित महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही कविता समजून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद